हॅलो स्टुडंट्स, एमपीपीटीच्या ऑनलाईन सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण चॅप्टर बघत होतो कोणता, सॉलिड स्टेट. प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण न्युमेरिकल्स बघितले होते, तर त्याच्यामधला एक न्युमेरिकल राहिलेला आहे, तो मी बोर्डवर लिहिलेला आहे. बघा न्युमेरिकल मी काय लिहिलंय. द डेन्सिटी ऑफ द इरिडियम इज 22 ग्रॅम पर डीएम क्यूब. द युनिट सेल ऑफ द इरिडियम इज FCC. कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ द इरिडियम ॲटम. अँड तुम्हाला गिवन दिलेलं आहे त्यांनी मोलार मास ऑफ द इरिडियम इज 192 ग्रॅम पर मोल दिलेला आहे. ठीक आहे, तर तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचे, तर रेडियस कॅल्क्युलेट करायचे. त्याच्या आधी आपण गिवन लिहूयात. गिवन त्यांनी काय दिलेले आहे बघा, तर डेन्सिटी दिलेली आहे त्यांनी. डेन्सिटी डेन्सिटी आपण कशाने इंडिकेट करतो, रोने इंडिकेट करतो. किती आहे, 22.4 ग्रॅम पर डीएम क्यूब. ठीक आहे, नंतर तुम्हाला काय दिलेलं आहे, मोलार मास कॅल्क्युलेट कर, सॉरी मोलार मास दिलेला आहे. किती आहे, तर 192.2 ग्रॅम पर मोल. ठीक आहे, तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं किंवा काय फाइंड आउट करायचं, तर रेडियस ऑफ ॲटम. तर कॅल्क्युलेशन्स बघूयात आपण. आता कॅल्क्युलेशन साठी आपल्याला कुठलं इक्वेशन लागणार आहे, तर तुम्हाला रो माहिती, म्हणजे डेन्सिटी तुम्हाला दिलेली आहे, मोलार मास तुम्हाला दिलेला आहे, तर त्याच्यावरून तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं, तर रेडियस ऑफ ॲटम कॅल्क्युलेट करायचे. आता बघा, रेडियस ऑफ ॲटम जर तुम्हाला आधी कॅल्क्युलेट करायचं असेल, तर त्यासाठी आधी तुम्हाला ए फाइंड आउट करावं लागेल, कारण की ए फाइंड आउट केल्यानंतरच तुम्हाला काय मिळणार आहे, रेडियस मिळणार आहे. तर याच्यासाठी आपल्याला इक्वेशन्स युज करायचे. पहिलं इक्वेशन काय आहे, तर रो इज इक्वल टू एम इंटू एन. एम म्हणजे काय, तर मोलार मास. एन म्हणजे काय, नंबर ऑफ ॲटम्स. तर आणि इक्वेशन काय आहे, तर ए क्यूब इंटू एन ए. ठीक आहे, हे इक्वेशन एक युज करायचं. आणि दुसरे इक्वेशन एक युज करायचंय की ज्याच्यामध्ये आर इज इक्वल टू आपल्याला फाइंड आउट करायचंय. इन केस ऑफ, कारण तुम्हाला युनिट सेल ऑफ द इरिडियम इज FCC, तर टाइप ऑफ युनिट सेल दिलेला आहे तुम्हाला, तो म्हणजे कुठला आहे, FCC. आणि इन केस ऑफ द FCC आर ची व्हॅल्यू किती आहे, तर 0.3535 इंटू ए. हे कसं फाइंड आउट करायचं, हे ऑलरेडी मी तुम्हाला शिकवलेलं आहे. याच्यामध्ये काय, त्याची आर ची व्हॅल्यू काय आहे, तर अंडर रूट. ह्याच्यामध्ये डेन्सिटी ऑफ एज लेंथ आणि रेडियस ह्या दोघांचं आपण काय बघितलं होतं, इक्वेशन बघितलं होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू काय मिळालेली, अंडर रूट 2/4. यांचं मल्टिप्लिकेशन डिवायडेशन केल्यानंतर त्याचं व्हॅल्यू किती येतं, 0.3535 आणि इंटू काय, त्याचं ए. तर याच्यावरून तुम्हाला काय करायचंय, हे इक्वेशन युज करून तुम्हाला आर ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. त्यासाठी तुम्हाला ह्या इक्वेशन वरून ए ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावं लागेल. तर आपण ए ची व्हॅल्यू काय, तर बाय युजिंग इक्वेशन फर्स्ट, या इक्वेशन वरून करून तुम्ही काय करणार, तर ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. इक्वेशन फर्स्ट काय सांगतो, तर रो इज इक्वल टू, रो म्हणजे कोण असतो, तर डेन्सिटी इज इक्वल टू एम एन डिवायडेड बाय ए क्यूब इंटू एन ए. ठीक आहे, त्याच्या व्हॅल्यू पुट अप करा. डेन्सिटी तुम्हाला दिलेली आहे ऑलरेडी, किती आहे, 22.4. एम ची व्हॅल्यू किती आहे, तर 192.2 इंटू इथं एन. आता एन किती आहे ऑलरेडी ते दिलेले नाहीये, पण इन केस ऑफ FCC नंबर ऑफ ॲटम्स कसे कॅल्क्युलेट करायचे, हेही मी ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे. तर इन केस ऑफ FCC नंबर ऑफ ॲटम्स किती आहे, तर 4 आहे, म्हणून मी इथे डिरेक्टली लिहिते 4. किंवा हवा तर इथे ऍड करा नंबर ऑफ ॲटम्स फॉर FCC किती आहे, 4, म्हणून मी इथं 4 लिहिलेलं आहे. डिवायडेड बाय ए ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची, म्हणून मी ए क्यूब ऍज इट इज लिहिला. एन ए किती आहे, 6.022 × 10⁻². ठीक आहे, नेक्स्ट काय काढायचं आपल्याला बघा, ए ची व्हॅल्यू काढायची, म्हणून ए क्यूब इज इक्वल टू काय येणार, मग 192.2 × 4 / 22.4 × 6.022 × 10⁻²³. ठीक आहे, आता ह्याचं काय करूयात, क्यूब रूट काढूयात. ह्याचं काय येणार आहे, ए इज इक्वल टू क्यूब रूट 192.2 × 4 / 22.4 × 6.022 × 10⁻²³. ठीक आहे, आता ए इज इक्वल टू काय येणार, हा क्यूब रूट, ही व्हॅल्यू मी ऍज इट इज लिहिते, 192.2 × 4 इंटू हा जो काय 10⁻²³ आहे, मी त्याला काय करते, न्युमरेटरला नेते, म्हणून इथं काय आल्यानंतर तो काय होणार, 10⁻²³ डिवायडेड बाय 22.4 × 6.022. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप मध्ये तुम्ही काय करणार,
आता याच्यामध्ये बघा मी काय करते नेक्स्ट स्टेप मध्ये क्यूब रूट हा 192.2 इंटू हा काय आहे तर 4.0 आहे. याला मी काय करते त्याचं एक डिजिट पुढे लिहिते. एक डिजिट पुढे लिहिल्यानंतर तो होणार काय तर 40.0. ठीक आहे. आता इथं एक डिजिट मी काय केलेला आहे पुढे लिहिलेला आहे. जेव्हा एक डिजिट तुम्ही उजव्या साईडला वाढवता तेव्हा तो काय होतो 10^-1 होतो. मग हा वाढवलेला एक 10^-1 आणि हा 10^-23 किती येणार 10^-24. ठीक आहे. डिवायडेड बाय 22.4 इंटू 6.022. ठीक आहे. आता ए इज इक्वल टू क्यूब रूट 192.2 इंटू 40 डिवाइडेड बाय 22.4 इंटू 6.022. आता याच्यामध्ये हा जो काही मायनस 10^-24 आहे यांचा जर मी क्यूब रूट काढला तर तो काय होतो तर 10^-8. ठीक आहे. पुढे काय करणार मग तुम्ही हे इक्वेशन यूज करून यांचा जर मी हा क्यूब रूट जर काढला तर ते इक्वेशन तुम्ही कसं लिहू शकता. एक काम करत मी इकडचं पुसते कारण की मला इक्वेशनला मला लिहायला जरा असा प्रॉब्लेम येतोय. मग ते इक्वेशन काय लिहिणार तुम्ही ए इज इक्वल टू जर तुम्ही याचा क्यूब रूट जर काढला तर ते इक्वेशन तुम्ही कसं लिहिता 192.2 इंटू 40 डिवायडेड बाय 22.4 इंटू 6.022 रेस्ट टू 1/3. ठीक आहे. आणि हा इंटू 10^-10 ऍज इट इज मायनस एट ऍज इट इज. आता याच्यामध्ये जर आहे तो इक्वेशन केव्हा हे कॅल्क्युलेशन तुम्हाला काय करायचंय बाय युझिंग लॉग टेबल करायचे आणि इन केस ऑफ लॉग ही डिजे हे जे काय रेस्ट आहे तो काय होतो पुढे येतो म्हणून हा 1/3 इंटू ब्रॅकेट लॉग. लॉगच्या केसमध्ये जर डिवायडेशन असेल तर त्यांचं काय होतं सबस्ट्रॅक्शन होतं आणि जिथं मल्टिप्लिकेशन आहे तिथं काय होतं ऍडिशन होतं. म्हणून मी आपण काय लिहितो 192.2 प्लस लॉग 40 मायनस लॉग 22.4 मायनस लॉग 6.022 ब्रॅकेट कम्प्लीट इंटू 10^-8. ठीक आहे. आता हे जे काही कॅल्क्युलेशन आहेत हे कॅल्क्युलेशन करण्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचंय तर सगळ्यांचे एक तर डिजिट ऍडजस्ट करा किंवा तुम्हाला जे मेथड शिकवलेली आहे आधी कॅरेक्टरिस्टिक काढा आणि कॅरेक्टरिस्टिक काढून ह्यांचं कॅल्क्युलेशन तुम्ही करायचं कारण की तुम्हाला लॉग टेबल कसा युज करायचं तुम्हाला माहितीये. तर बाय युझिंग लॉग टेबल माझं ह्याचं आन्सर आलेला आहे 3.849 इंटू 10^-8 cm. ठीक आहे. हा जो काही सीएम आहे त्याला मी पीएम मध्ये जर कन्वर्ट करायचं म्हणलं तर तुम्ही काय करणार दोन डिजिट पुढे जाणार तर 3.849 इंटू 10^ दोन घर पुढे गेले म्हणून 10^-2 इंटू हा 10^-8 हा 10^-2 10^-8 किती होतो 3.849 इंटू 10^-10 आणि 10^-10 म्हणजेच कोण असतो त्याचं पीएम मध्ये कन्वर्जन होतं म्हणून आम्ही याला काय करते डायरेक्ट पीएम लिहिते. ठीक आहे. आता हे झालं तुमची एच व्हॅल्यू. हे तुम्हाला एच व्हॅल्यू म्हणजे एज लेंथ तुम्हाला मिळाली किती 384.9 पीएम. आता तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचंय तर आर कॅल्क्युलेट करायचंय. आर मीन्स रेडियस कॅल्क्युलेट करायचंय. रेडियस साठी मग अशी आपण इक्वेशन लिहितो आर इज इक्वल टू 0.3535 इंटू ए. ठीक आहे. तर 0.3535 एच व्हॅल्यू काय आली तुमची तर 384.9 पीएम. ठीक आहे. तर माझं याचा आन्सर आलेला आहे 135.7 पीएम. तर ठीक आहे. हा झाला तुमचा रेडियस ऑफ इरिडियम ऍटम. तर हे एक्झाम्पल सोडून घ्यायचंय. नेक्स्ट पॉईंट बघूयात आपण. तर बघा आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा तर थेरी पॉईंट चालू करतोय आपण. तर थेरी पॉईंट मध्ये आपल्याला काय बघायचंय तर क्रिस्टल डिफेक्ट और इम्परफेक्शन्स म्हणलं तरी पण चालते. ठीक आहे. आता क्रिस्टल डिफेक्ट असेल किंवा इम्परफेक्शन्स म्हणजे काय बघा पहिल्यांदा. किंवा त्याच्या अगोदर आपण काय बघितलं तर युनिट सेल. आता युनिट सेल कशाचा तयार होतो तर ज्याच्यामध्ये कॉन्स्टंट पार्टिकल्स असतात. कॉन्स्टंट पार्टिकल्स म्हणजेच कोण असतात तर ए आय एम. आता ए आय एम म्हणजे काय बघा
तर पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर ह्या चॅप्टर मध्ये आपण फक्त कुणाचा अभ्यास करतोय, क्रिस्टलाइन सॉलिडचा. हे जे काय पॉइंट डिफेक्ट असेल, ह्याच्यानंतर जे काय पॉइंट येणारे आहेत, तर पॉइंट डिफेक्ट असेल, क्रिस्टल डिफेक्ट, क्रिस्टल अटॅच असेल किंवा क्रिस्टल डिफेक्ट असेल, इम्परफेक्शन असतील, तर हे सगळे पॉइंट किंवा हा जो काय पॉइंट आहे तो एकदम महत्वाचा आहे की ज्याच्यावरून तुम्हाला एक्झामला क्वेश्चन हे कंपल्सरी असतात. तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं हे एकदा व्यवस्थित डिटेलमध्ये बघायचे. तर त्याच्या आधी बघा क्रिस्टल डिफेक्ट म्हणजे काय. की आता फॉर एक्झाम्पल, आता मी तुम्हाला सांगितलं युनिट सेल म्हणजे काय असतं. तर फॉर एक्झाम्पल मी हा एक काय घेतला, युनिट सेलची एक फेस घेतली असेल, ठीक आहे. तर याच्यामध्ये हे सगळे त्याचे जे काय कॉन्स्टंट पार्टिकल्स असतील किंवा त्याच्यामध्ये जे काय ऍटम्स असतात ते काय असतात, तर एकमेकांना कसे त्यांचे रेग्युलर अरेंजमेंट असते. त्याच्या आधीच आपण बघितलं युनिट सेल म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये रेग्युलर अरेंजमेंट असेल, म्हणजे सगळे त्याच्यामध्ये जे काय ऍटम्स असतील त्यांची साईज कशी असणार आहे, इक्वल असणार आहे. ही सगळी जे काय आहे अरेंजमेंट, त्याला आपण काय म्हणतो रेग्युलर अरेंजमेंट. आणि इरेग्युलर अरेंजमेंट म्हणजे काय असेल, तर एखादा जर समजा ऍटम असेल आणि याच्यामधला एखादा ऍटम हा जर मिसिंग असेल, तर आपण काय म्हणतो इरेग्युलर अरेंजमेंट. इरेग्युलर अरेंजमेंट म्हणजे काय, तर सगळे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स हे त्याच्यामध्ये असणार, प्रेझेंट असणार आहेत आणि सगळे एकमेकांच्या हॉरिझॉन्टली व्हर्टिकली ते एकमेकांना काय असणार आहेत, तर अटॅच्ड असणार आहेत. आणि ही झाली रेग्युलर अरेंजमेंट. आणि पण इरेग्युलर अरेंजमेंट म्हणजे काय, की जर समजा एखादा हा युनिट सेल असेल, त्या युनिट सेलमध्ये जर समजा एखादा ऍटम जर हा काय असणार आहे मिसिंग असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण काय म्हणतो इरेग्युलरिटीज, ठीक आहे. रेग्युलर इरेग्युलर आधी व्यवस्थित समजून घ्या. तर रेग्युलर म्हणजे काय, तर अरेंजमेंट सगळे जे काय त्याच्यामध्ये कॅटायन्स असतील, अनायन्स असतील किंवा त्याच्यामध्ये ऍटम्स असतील किंवा त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स असतील, त्या सगळ्यांची अरेंजमेंट कशी असती जेव्हा रेग्युलर असती, त्यावेळेस त्याच्यामध्ये काय येणार, तर सगळे ऍटम्स त्याच्यामध्ये काय असणार आहे प्रेझेंट असणार आहेत. पण जेव्हा इरेग्युलर असतो तेव्हा त्याच्यामधला एखादा ऍटम काय असणार आहे मिसिंग असणार आहे, त्याला आपण काय म्हणतो इरेग्युलरिटीज. तर बघा पॉइंट क्रिस्टल डिफेक्ट म्हणजे काय, तर इरेग्युलरिटीज इन द क्रिस्टल स्ट्रक्चर. ज्यावेळेस एखादा क्रिस्टलाइन सॉलिड असेल, तर ज्यावेळेस त्याच्यामध्ये इरेग्युलरिटीज दिसून येईल, म्हणजे एखादा जर ऍटम हा मिसिंग असेल किंवा एखादा आयन जर मिसिंग असेल किंवा एखादा मॉलिक्युल जर मिसिंग असेल, तर त्याला आपण काय म्हणतो क्रिस्टल डिफेक्ट. त्याला आपण काय म्हणतो क्रिस्टल डिफेक्ट. तर त्याचे डेफिनेशन काय सांगता येईल, तर इरेग्युलरिटीज इन द अरेंजमेंट ऑफ क्रिस्टल सॉलिड. एखादा क्रिस्टल सॉलिड असेल त्याच्यामध्ये जर इरेग्युलर अरेंजमेंट असेल, तर त्याला आपण काय म्हणतो इज नोन ऍज क्रिस्टल डिफेक्ट और इम्परफेक्शन्स म्हणलं तरी पण चालते, ठीक आहे. आता कुठलाही युनिट सेल जर असेल, तर त्या युनिट सेल हा कशापासून तयार झालेला असतो, तर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स म्हणतो किंवा त्याला दुसरं नाव काय म्हणता येईल, तर लॅटाइस पॉइंट म्हणता येईल. कारण की याच्या अगोदर पण मी तुम्हाला म्हणलं होतं, जर मी हा युनिट सेल काढला, तर या युनिट सेलमध्ये जे कॉर्नरला असतात त्याला आपण काय म्हणतो लॅटाइस पॉइंट पण म्हणतो. किंवा कॉर्नरला जे काय ऍटम्स आहे, पार्टिकल्स म्हणा, कॉन्स्टंट पार्टिकल्स म्हणा, किंवा त्याला ऍटम म्हणा, आयन्स म्हणा, किंवा त्याला आपण काय म्हणतो, तर हा सगळे जे काही पार्ट्स आहेत त्याला आपण काय म्हणतो कॉन्स्टंट पार्टिकल असेल, ऍटम्स असतील, ते आयन्स असतील किंवा मॉलिक्युल्स असतील, ठीक आहे. तर हा कॉन्स्टंट पार्टिकल्स म्हणजे कोण असतात, तर हा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स म्हणजे कोण असतात, तर ए आय एम असतात. ए आय एम म्हणजे काय, तर ए फॉर ऍटम असेल ते, किंवा आय फॉर आयन्स असतील, मग ते कॅटायन असतील किंवा अनायन्स असतील, ठीक आहे. हा आयन्स म्हणजे कोण असेल, तर तो कॅटायन असेल किंवा तो अनायन असेल, ठीक आहे. आणि एम फॉर काय असणार आहे, मॉलिक्युल्स. आता फॉर एक्झाम्पल जर मी कन्सिडर करायचं म्हणलं, तर आता ऍटम्स कुठले आहेत, एनए आणि सीएल, हे दोन काय आहेत, ऍटम्स आहेत. ज्यावेळेस त्याचे आपण आयन्स लिहितो, तर कशाच्या स्वरूपामध्ये लिहितो, एनए प्लस आणि हा सीएल मायनस. जेव्हा प्लस चार्ज असतो तेव्हा असतो तो कॅटायन, जेव्हा निगेटिव्ह चार्ज असतो तो असतो अनायन. आणि मॉलिक्युल्स म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल हा एनएसीएल मॉलिक्युल. ज्यावेळेस ते कंबाईन होतात, हे ऍटम्स असतील किंवा आयन्स असतील, जेव्हा ते कंबाईन होतात तेव्हा त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, मॉलिक्युल्स मध्ये होतं. तर हा झाला डिफरन्स, की ज्याच्यामध्ये आपण कुठलाही युनिट सेल तयार करण्यासाठी कॉन्स्टंट पार्टिकल्स लागतात. आणि कॉन्स्टंट पार्टिकल्स आर नथिंग बट द ए आय एम. ए आय मीन्स
एटम आयन्स आणि मॉलिक्यूल्स ठीक आहे। तर हे झालं क्रिस्टल डिफेक्ट किंवा इम्परफेक्शन्स म्हटलं तरी पण चालेल। आता याच्यानंतर आपल्याला काय बघायचंय तर आयडियल क्रिस्टल आणि नॉन आयडियल क्रिस्टल। आता आयडियल क्रिस्टल म्हणजे काय बघा, फॉर एक्झाम्पल बघा, कन्सिडर करा हा एक आहे युनिट सेल असेल, कन्सिडर युनिट सेलची मी एक फेस काढलेली आहे की ज्याच्यामध्ये हा पहिला ऍटम, हा दुसरा ऍटम, हा तिसरा ऍटम आणि हा चौथा ऍटम ठीक आहे। जर समजा हा कॅटायन असेल तर हा कसा असणार आहे, अनायन असणार आहे। हा कॅटायन असेल तर हा अनायन, हा कॅटायन आहे तर हा अनायन, हा अनायन आहे तर हा कॅटायन, मायनस हा प्लस मायनस प्लस आणि मायनस। तर ज्यावेळेस रेग्युलर अरेंजमेंट असेल त्याला आपण काय म्हणतो, आयडियल क्रिस्टल ठीक आहे। जेव्हा जर हे सगळे जे काय त्याच्यामध्ये कॅटायन्स असतील, आता इथे आपण कॅटायन अनायन घेतले म्हणून मी अनायन्स म्हणते ह्याला। जर समजा इथे ऍटम असले असते तर त्याच्यामध्ये काय म्हणलं असतं, मी ऍटम म्हणलं असतं। पण याच्यामध्ये जे काही सगळे आयन्स आहेत, ज्यावेळेस यांची अरेंजमेंट ही रेग्युलर असते त्याला आपण काय म्हणतो, आयडियल क्रिस्टल्स। तर दो सॉलिड्स इन विच आयन्स ऑर कन्स्टंट पार्टिकल्स आर अरेंज्ड इन अ रेग्युलर मॅनर विच इज नोन एज द आयडियल क्रिस्टल्स। तर ज्या सॉलिडमध्ये किंवा ज्या क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये सगळ्या आयन्स असतील किंवा ऍटम्स असतील किंवा मॉलिक्युल्स असतील, यांची अरेंजमेंट जेव्हा रेग्युलर असते त्याला आपण काय म्हणतो, आयडियल क्रिस्टल ठीक आहे। तर डेफिनेशन लिहिताना तुम्ही काय लिहिणार, तर दो सॉलिड्स इन विच AIMs or constant particles are arranged in a regular manner which is known as the ideal crystal. आणि नॉन आयडियल क्रिस्टल म्हणजे काय बघा, तर इथे लिहिते मी नॉन आयडियल क्रिस्टल। आता नॉन आयडियल म्हणजे काय सांगेल बघा, एखादा असा सॉलिड की ज्याच्यामध्ये त्याच्यामधले जे काही कन्स्टंट पार्टिकल्स असतील, आता कन्स्टंट पार्टिकल म्हणजे कोण, एम, एम म्हणजे कोण ऍटम असेल, आयन असेल किंवा मॉलिक्युल्स असतील, त्यावेळेस यांची अरेंजमेंट कशी असणार आहे, इरेग्युलर असणार आहे म्हणजे ती रेग्युलर नसणार आहे, त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, नॉन आयडियल क्रिस्टल्स। आता फॉर एक्झाम्पल हा एक युनिट सेलचा मी एक फेस काढलेला आहे की ज्याच्यामध्ये हा एक ऍटम असेल, हा दुसरा असेल, हा तिसरा असेल, चौथा असेल। ठीक आहे, तर याच्यामध्ये रेग्युलर अरेंजमेंट मी दाखवली पण याच्यामध्ये मी एक ऍटम काय करते किंवा एक आयन जो काय आहे तो मी मिसिंग दाखवते। तर ज्या केसमध्ये एखादा आयन हा मिसिंग असतो, तर हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह, हा निगे सॉरी हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह ठीक आहे। हे सगळे कॅटायन्स अनायन्स मी दाखवले की ज्याच्यामध्ये एक कॅटायन जो काय आहे तो मिसिंग आहे। ज्या केसमध्ये अनायन असेल किंवा कॅटायन्स असतील किंवा आयन्स असेल, ज्या केसमध्ये हा मिसिंग असतो म्हणजे जिथं इरेग्युलर अरेंजमेंट असते त्याला आपण काय म्हणतो, नॉन आयडियल क्रिस्टल्स ठीक आहे। तर डेफिनेशन लिहिताना तुम्ही काय लिहिणार, मग दोज क्रिस्टल्स, दोज सॉलिड्स इन विच इरेग्युलर अरेंजमेंट ऑफ ए आयन्स ऑर एम्स ऑर कन्स्टंट पार्टिकल्स आर ऑकर इज ऑर इज इन नोन एज नॉन आयडियल क्रिस्टल्स ठीक आहे। तर याच्यामध्ये डेफिनेशन लिहिताना तुम्हाला काय लिहायचे, तर दो सॉलिड्स इन विच इरेग्युलर अरेंजमेंट ऑफ ए आयन्स इज नोन एज द नॉन आयडियल क्रिस्टल, एवढं सोप्या भाषेमध्ये लिहावं। तर दो सॉलिड्स इन विच इरेग्युलर अरेंजमेंट ऑफ ए आयन्स ऑर मॉलिक्युल्स ऑर ऍटम्स इज नोन एज द नॉन आयडियल क्रिस्टल ठीक आहे। तर हे लिहून घ्या, नेक्स्ट पॉईंट बघूयात। तर नेक्स्ट पॉईंट बघायचं आपल्याला बघा, तर हे जे काही क्रिस्टल डिफेक्ट्स आहेत त्या क्रिस्टल डिफेक्ट्स आपल्याला काय करायचे, तर टाइप्स बघायचे आहेत। आता हा जो काही क्रिस्टल डिफेक्ट आहे, इट इज अगेन डिवाइडेड इन टू द टू टाइप्स, इट इज डिवाइडेड इन टू द टू टाइप्स म्हणलं तर चालेल, अगेन नॉट क्रिस्टल डिफेक्ट। आता हा जो काही क्रिस्टल डिफेक्ट आहे, इट इज डिवाइडेड इन टू द टू टाइप्स, याचे दोन टाइप्स पडतात, त्यामध्ये पहिला आहे पॉइंट डिफेक्ट आणि दुसरा आहे इलेक्ट्रॉनिक डिफेक्ट। आता डिफेक्ट म्हणजे तुम्हाला काय ते समजलं असेल, तर डिफेक्ट म्हणजे काय की ज्याच्यामध्ये रेग्युलर अरेंजमेंट ही नसती, म्हणजे इरेग्युलर अरेंजमेंट असती त्याला आपण काय म्हणतो, पॉइंट सॉरी डिफेक्ट म्हणतो आपण त्याला ठीक आहे। आता याच्यामध्ये बघा आपल्याला काय बघायचं, तर क्रिस्टल डिफेक्ट जो काय आहे याचे दोन टाईप्स पडतात, पहिला आहे पॉइंट डिफेक्ट, दुसरा आहे इलेक्ट्रॉनिक डिफेक्ट।
आता आपण काय करायचं, हा जो काही पॉइंट डिफेक्ट आहे इट इज अगेन डिवाइडेड इनटू थ्री टाइप्स, ह्याचे परत काय होतात तीन टाइप्स पडतात. तर आधी आपण काय करूयात, पॉइंट डिफेक्टला क्लिअर करूयात. इलेक्ट्रॉनिक डिफेक्टला तुम्हाला इथे काही सब टाइप्स वगैरे बघायचे नाही, फक्त पॉइंट डिफेक्ट हा मेन आहे की ज्याच्यावर तुम्हाला कंपल्सरी क्वेश्चन विचारतात. तो फक्त आपण डेफिनेशन बघणार आहे, ह्याच्या सगळ्या डिटेल्स मध्ये टाइप्स बघणार आहे, कारण की तो त्याच्यात सब टाइप्स नाही आहेत. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय बघा, पॉइंट डिफेक्ट पहिला कुठला आहे, तर पॉइंट डिफेक्ट. आता पॉइंट डिफेक्ट म्हणजे काय बघा, तर इरेग्युलॅरिटीज. आता मागाशीच मी तुम्हाला सांगितलं, आता कुठलाही डिफेक्ट असेल तर त्याच्यामध्ये काय असते, इरेग्युलॅरिटीज असते. पण कशामध्ये असणार आहे, मग तो युनिट सेल असेल किंवा क्रिस्टलाइन सॉलिड असेल. तर जेव्हा एखाद्या युनिट सेल मध्ये किंवा एखाद्या क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये जेव्हा इरेग्युलॅरिटी ही प्रोड्यूस होते किंवा निर्माण होते, त्याला आपण काय म्हणतो, पॉइंट डिफेक्ट. ठीक आहे, तर ह्याच्या डेफिनेशन मध्ये काय सांगणार, द इरेग्युलॅरिटीज आर प्रोड्युस्ड इन अ क्रिस्टलाइन सॉलिड ऑर इन अ लॅटाइज पॉइंट ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड विच इज नोन एज द पॉइंट डिफेक्ट. बघा मी डेफिनेशन लिहिते, इरेग्युलॅरिटीज प्रोड्यूस्ड इन अ लॅटाइज पॉइंट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड is known as point defect. फॉर एक्झाम्पल जर बघायचंच म्हणलं तर हा जर समजा एक फेस असेल, की ज्या फेस वर काय असणार आहे, हे रेग्युलर अरेंजमेंट मी आज दाखवते. ठीक आहे, हे रेग्युलर अरेंजमेंट असेल की ज्याच्यामध्ये हा पॉझिटिव्ह असेल तर हा निगेटिव्ह असणार आहे, हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह, हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ठीक आहे, तर याच्यामध्ये सगळे जे काय आयन्स आहेत, आयन्स म्हणते मी कारण का, तर मी काय घेतलेले कॅटायन आयन्स घेतले म्हणून मी आयन्स म्हणते. तर याच्यामध्ये सगळे जे काय आयन्स आहेत त्यांची अरेंजमेंट कशी आहे, रेग्युलर आहे, म्हणून आपण ह्याला पॉइंट डिफेक्ट म्हणू शकत नाही किंवा कुठलाही डिफेक्ट म्हणू शकत नाही. पण हा जर पॉइंट डिफेक्ट मध्ये जेव्हा किंवा एखाद्या क्रिस्टल डिफेक्ट मध्ये जेव्हा याचं कन्वर्जन होतं तेव्हा तो कसा दिसतो, तर याच्यामधला एखादा आयटम काय करते मी, किंवा एखादा आयन म्हणलं तर चालेल, एखादा आयन ज्यावेळेस एका मिसिंग असतो त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, पॉइंट डिफेक्ट. तर हा काय आहे, तर पॉइंट डिफेक्ट आहे, कारण का तर याच्यामधला जो काय हा इथला कॅटायन आहे तो काय आहे, तर मिसिंग आहे. इथं मायनस, हा मायनस, हा प्लस, प्लस मायनस, प्लस मायनस, हा प्लस मायनस, प्लस मायनस. ठीक आहे, तर याच्यामधला हा जो काही कॅटायन आहे तो कसा आहे, मिसिंग आहे. ज्यावेळेस मिसिंग असतं त्याला आपण काय म्हणतो, पॉइंट डिफेक्ट. तर हा तुमचा काय आहे, तर पॉइंट डिफेक्ट. म्हणजे ज्यावेळेस याच्यामध्ये इरेग्युलॅरिटीज असतील, कशामध्ये, आयन्स असेल, मॉलिक्युल्स असतील, किंवा त्याच्यामधले जर आयटम्स असतील ज्यावेळेस यांची इरेग्युलर अरेंजमेंट असते, तर आपण काय म्हणतो, पॉइंट डिफेक्ट. हा जो काही पॉइंट डिफेक्ट आहे इट इज अगेन डिवायडेड इंटू द थ्री टाइप्स. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, हा जो काही पॉइंट डिफेक्ट आहे याचे तीन टाइप्स पडतात, टाइप्स ऑफ पॉइंट डिफेक्ट. ठीक आहे, त्याच्यामध्ये पहिला आहे स्टॉइचोमेट्रिक. स्टॉइचोमेट्रिक डिफेक्ट. ठीक आहे, याचा सेकंड टाइप आहे नॉन स्टॉइचोमेट्रिक डिफेक्ट. आणि तिसरा आहे इम्प्युरिटी डिफेक्ट. ठीक आहे, तर हे लिहून घ्या. ठीक आहे, तर पहिला आपला टाइप आहे स्टॉइचोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट म्हणलं तरी पण चालतं, किंवा स्टॉइचोमेट्रिक डिफेक्ट म्हणलं तरी पण चालतं. आता बघा, स्टॉइचोमेट्रिक डिफेक्ट म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये आता केमिकल फॉर्म्युला ज्यावेळेस ऍज इट इज राहतो,
तर आपण काय म्हणतो स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्ट. ठीक आहे, तर केमिकल फॉर्म्युला ऑफ ए कंपाउंड रिमेन्स ऍज इट इज ऑर रिमेन्स अनचेंज्ड विच इज नोन ऍज द स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्ट. आता बघा, फॉर एक्झाम्पल जर मी हा एक फेस घेतला, ठीक आहे, याच्यामध्ये हे कॅटायन आणि अनायन्स जर असतील, हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ठीक आहे, तर हा झाला तुमचा एक प्लेन आहे, युनिट सेल आहे, की ज्याच्यामध्ये मी काय केलेले कॅटायन्स आणि अनायन्स दाखवलेले आहेत. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा, हा एक एनएसीएलचा फेस आहे किंवा युनिट सेल आहे, ज्याच्यामध्ये हा एनएसीएल कसा तयार होतो, तर एनए प्लस आणि जेव्हा सीएल मायनस आयन हे कंबाईन होतात तेव्हा त्याच्यामध्ये काय होतो, एनएसीएल तयार होतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये हा एनएसीएल हा एक मॉलिक्युल तयार करण्यासाठी किंवा हा एक कंपाऊंड तयार करण्यासाठी मला रेशो काय लागतो, तर एनएचा एक आयन लागतो आणि सीएलचा एक आयन लागतो, म्हणजे यांचा रेशो काय आहे, 1:1 आहे. ठीक आहे, तर ज्या केसमध्ये यांचा रेशो हा ऍज इट इज राहतो त्याला आपण काय म्हणतो, स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्ट. किंवा जर समजा याच्यामध्ये एखादा जर डिफेक्ट आला, जर समजा ह्याच्यामध्ये डिफेक्ट जर असेल तर मी कसा दाखवते तो डिफेक्ट, बघा, हा एक कॅटायन अनायन, हा कॅटायन अनायन, कॅटायन अनायन, कॅटायन अनायन, हा कॅटायन अनायन, कॅटायन अनायन. ठीक आहे, तर याच्यामध्ये हा आहे पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह, सॉरी, हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. आता याच्यामध्ये मी अजून ह्याच्यामध्ये डिफेक्ट दाखवलेले नाही. जर समजा इन केस याच्यामध्ये हे जे काही दोन आयन्स असतील हे कसे असतील, जर समजा मिसिंग असतील, तर त्याच्यामध्ये जर आपण व्यवस्थित जर बघितलं तर याच्यामध्ये हा जो काय पॉझिटिव्ह असेल आणि हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह, म्हणजे याच्यामध्ये जे काय नंबर ऑफ आयन्स असतील तर यांच्यामध्ये सुद्धा रेशो कसा असणार आहे, सेम ऍज इट इज राहतो. म्हणजे याच्यामध्ये जर समजा एनएसीएल मला जर कंपाऊंड तयार करण्यासाठी एनए प्लस आणि सीएल मायनस लागणार आहेत, बरोबर आहे, त्यांचा एनएसीएल आणि सीएल सॉरी एनए प्लस आणि सीएल मायनस यांचा रेशो काय असणार आहे, ऍज इट इज राहणार आहे. कारण की एका प्लसला दुसरा मायनस इथं अवेलेबल आहे, एका प्लसला एका मायनसला दुसरा प्लस अवेलेबल आहे, तसंच इकडे सगळ्यांसाठी काय आहे तर पेयर्स अवेलेबल आहेत, म्हणजे यांचा रेशो काय राहतो, ऍज इट इज राहतो. तर ज्या केसमध्ये रेशो हा त्यांचा ऍज इट इज राहतो त्या केसला आपण काय म्हणतो, स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्ट. बघा, तर ज्या केसमध्ये त्यांचा रेशो हा ऍज इट इज राहतो, त्यांच्यामध्ये जे काय आयस आहे आफ्टर द डिफेक्ट, त्यांच्या ज्यावेळेस रेशो हा ऍज इट इज राहतो, तर आपण काय म्हणतो, स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्ट. तर त्याची डेफिनेशन काय सांगता येईल, तर केमिकल फॉर्म्युला ऑफ ए कंपाऊंड केमिकल फॉर्म्युला ऑफ ए कंपाऊंड shows fixed ratio of atoms or fixed number of cations and anions. This ratio is known as stoichiometric defect. ठीक आहे, तर स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्ट म्हणजे काय, की ज्याच्या केमिकल फॉर्म्युला किंवा एखादा कंपाऊंड असेल तर ज्याच्यामध्ये जे काय नंबर ऑफ ॲटम्स आहेत त्यांचा रेशो जो काय आहे तो ज्यावेळेस आफ्टर द डिफेक्ट हा चेंज होत नाही, मग त्याच्यामध्ये नंबर ऑफ कॅटायन्स असतील किंवा नंबर ऑफ अनायन्स असतील, ज्यावेळेस त्यांचा रेशो हा चेंज होत नाही त्याला आपण काय म्हणतो, स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्ट. ठीक आहे, तर ह्या डिफेक्टमध्ये जर समजा तुम्हाला किंवा हा स्टॉइकियोमेट्रिक जो डिफेक्ट आहे इट इज अगेन डिवायडेड इन टू 4 टाइप्स, त्याचे परत 4 टाइप्स पडतात. त्याच्यामध्ये हा पहिला टाईप आहे व्हॅकन्सी डिफेक्ट. दुसरा आहे
इंटरस्टिशियल डिफेक्ट, तीसरा आहे शॉटकी डिफेक्ट, आणि चौथा आहे फ्रँकेल डिफेक्ट। ठीक आहे, तर हे चार डिफेक्ट, ह्याचे जो काय हा सायसोमॅटिक डिफेक्ट आहे, दिस अगेन डिवाइडेड इनटू द फोर टाइप्स। त्याच्यामध्ये पहिला आहे वॅकन्सी डिफेक्ट, दुसरा आहे इंटरस्टिशियल डिफेक्ट, तिसरा आहे सॉरी पहिला आहे वॅकन्सी, दुसरा आहे इंटरस्टिशियल, तिसरा आहे शॉर्टकी डिफेक्ट, आणि चौथा आहे फ्रँकेल डिफेक्ट। ठीक आहे, तर आता आपल्याला बघायचंय पहिला वॅकन्सी डिफेक्ट। आता बघा वॅकन्सी डिफेक्ट म्हणजे काय। फॉर एक्झाम्पल मी इथं काय करते, एक सरफेस एरिया काढते, ठीक आहे, की ज्याच्यामध्ये हा कॅटायन असेल तर हा अनायन असेल, हा कॅटायन हा अनायन, हा अनायन हा कॅटायन, अनायन कॅटायन कॅटायन अनायन कॅटायन अनायन। ठीक आहे, तर हा एक सरफेस आहे की ज्याच्यामध्ये हा डिफेक्टलेस आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये डिफेक्ट नाही आहे। आफ्टर द डिफेक्ट, ज्यावेळेस समजा एखादा आहे ज्यामध्ये डिफेक्ट येतो, त्यावेळेस याच्यामध्ये काय होतं, तर एखादा समजा कॅटायन असेल अदरवाइज तो अनायन, याच्यामध्ये काय होतं, जेव्हा मिसिंग असतो तर एखाद्या रेग्युलर साईट मध्ये एखादा पार्टिकल किंवा एखादा ऍटम, रेग्युलर साईट मध्ये जेव्हा एखादा पार्टिकल असेल किंवा एखादा ऍटम असेल जेव्हा तो मिसिंग असतो, त्या केसला काय म्हणतो आपण, तर वॅकन्सी डिफेक्ट। त्याला आपण काय म्हणतो, वॅकन्सी डिफेक्ट। हा इथला जो काय कॅटायन आहे तो फक्त मी इथे काय दाखवलेला आहे, मिसिंग दाखवलेला आहे, म्हणजे या केसमध्ये काय आहे, तर एक जो काय त्याच्यामधला अनायन असेल अदरवाइज तो कॅटायन असेल, तर तो कसा आहे, मिसिंग आहे, म्हणजे तर रेग्युलर साईट मध्ये जेव्हा एखादा पार्टिकल हा मिसिंग असतो तर आपण काय म्हणतो, वॅकन्सी डिफेक्ट। तर त्याची डेफिनेशन तुम्हाला काय सांगता येईल, मग ड्युरिंग क्रिस्टलायझेशन अ वॅकन्सी इज ऑकर्ड, ऑर ड्युरिंग क्रिस्टलायझेशन वेन अ पार्टिकल इज मिसिंग मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर साईट। तर ज्यावेळेस एखाद्या रेग्युलर अरेंजमेंट मध्ये एखादा पार्टिकल हा मिसिंग होतो, त्या केसला आपण काय म्हणतो, वॅकन्सी डिफेक्ट। इन द क्रिस्टलाइन सॉलिड किंवा ड्युरिंग द क्रिस्टलायझेशन वेन अ मिसिंग ऑफ अ पार्टिकल फ्रॉम द रेग्युलर साईट अँड क्रिएट अ होल। आता ज्यावेळेस याच्यामध्ये काय होतं, इथं एखादा पार्टिकल जेव्हा रिमूव्ह होतो किंवा तिथं डिफेक्ट होतो, त्यावेळेस याच्यामध्ये काय होतं, एक होल क्रिएट होतं, म्हणजे एक जे आपण छिद्र म्हणतो ते काय होतं, इथं एक होल ज्यावेळेस क्रिएट होतं त्याला काय म्हणतो आपण, म्हणजे एक व्हॅकंट प्लेस निर्माण होते, तर आपण काय म्हणतो, वॅकन्सी डिफेक्ट। ड्युरिंग क्रिस्टलायझेशन वेन मिसिंग ऑफ अ वन पार्टिकल फ्रॉम अ रेग्युलर साईट अँड अ होल इज क्रिएटेड ऑर अ वॅकंट प्लेस इज क्रिएटेड विच इज नोन एज द वॅकन्सी डिफेक्ट। आता याला वॅकन्सी डिफेक्ट जो काय आहे तो दोन प्रकारचा असतो ऍक्च्युली, एक कॅटायन डिफेक्ट, कॅटायन वॅकन्सी डिफेक्ट, आणि एक आहे दुसरा आहे अनायन वॅकन्सी डिफेक्ट। आता बघा याच्यामध्ये काय झालेलं आहे, तर इथला जो काय कॅटायन आहे तो मिसिंग आहे, ज्यावेळेस एखादा कॅटायन हा मिसिंग असतो त्याला आपण काय म्हणतो, कॅटायन वॅकन्सी डिफेक्ट। ठीक आहे, तर या केसमध्ये काय झालं, तर इथला एक कॅटायन आहे तो काय आहे, रेग्युलर साईट मधून इथला कॅटायन जो काय आहे तो मिसिंग झालेला आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो, कॅटायन वॅकन्सी डिफेक्ट। जर समजा एखादी रेग्युलर साईट असेल आणि त्या रेग्युलर साईट मधून जर समजा एखादा अनायन जर मिसिंग असेल, तर त्याला आपण तुम्ही काय म्हणणार, मग ही समजा एक रेग्युलर साईट आहे, त्या रेग्युलर साईट मध्ये हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह, जर समजा हा अनायन जो काय असेल तो जर मिसिंग असेल, त्यावेळेस त्याच्यामध्ये एखादा अनायन मिसिंग असेल त्याच्यामध्ये एक होल क्रिएट होतं किंवा वॅकंट प्लेस निर्माण होते, त्याला काय म्हणतो आपण, अनायन वॅकन्सी
डिफेक्ट, ठीक है। तर याच्यामध्ये काय झालेला आहे, कॅटायन मिसिंग आहे म्हणून त्याला कॅटायन वॅकन्सी डिफेक्ट म्हणतो, याच्यामध्ये अनायन मिसिंग आहे म्हणून आपण काय म्हणतो, अनायन वॅकन्सी डिफेक्ट। तर हे जे काही वॅकन्सी डिफेक्ट आहे, ह्या वॅकन्सी डिफेक्टचे दोन टाइप्स, कॅटायन वॅकन्सी डिफेक्ट, अनायन वॅकन्सी डिफेक्ट, इन अ रेग्युलर साइट, इन अ रेग्युलर साइट और ड्यूरिंग द क्रिस्टलायझेशन वेन मिसिंग ऑफ ए कॅटायन विच इज नोन एज द कॅटायन वॅकन्सी डिफेक्ट, and in a regular site when the anion is missing from a regular site which is known as the anion vacancy defect, theek hai। ata ha jo kay vacancy defect asel kiwa ha jo kay cation vacancy defect asel kiwa anion vacancy defect asel tar yachyamade kay hota jeva ata for example ata ha ek defect ahe theek hai ha cation vacancy defect ahe yachyamadun kay chalela ha cation missing chalela ahe mhanje yacha mass kay chalela ahe kami chalela pan volume as it is rahilela hai tacha समजा हा युनिट सेल आहे, या युनिट सेल मधून फक्त हा कॅटायन काय झालेला, मिस झालेला आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये त्याचं मास कमी झालेलं आहे पण व्हॉल्यूम ऍज इट इज राहतं। म्हणजे ज्यावेळेस मास हे कमी होतं, जेव्हा मास हे डिक्रीज होतं, त्यावेळेस त्याच्यामध्ये काय होते, त्याची डेन्सिटी सुद्धा काय होत असते, डिक्रीज होत असते। तर या केसमध्ये तुम्ही पहिल्या पॉईंट मध्ये काय लिहिणार, तर व्हॅकन्सी डिफेक्टची डेफिनेशन इथे लिहिते हवं तर मी, ड्युरिंग क्रिस्टलायझेशन when missing of particle occurs, when missing of particle occurs from regular site is known as, sorry, and hole oblique wide oblique vacant place occur is known as vacancy defect। आणि सेकंड पॉइंट मध्ये काय लिहिणार आहे, याच्यामध्ये पहिला पॉइंट म्हटलं तरी पण चालेल, तर वॅकन्सी डिफेक्ट मध्ये त्यांचं जर त्याच्यामध्ये काय होतं, तर एखादा कॅटायन किंवा एखादा अनायन हा काय होतो, मिसिंग होतो, त्यावेळेस त्याच्यामध्ये त्यांचं जे काय मास आहे ते काय होतं, डिक्रीज होतं, आणि ज्यावेळेस त्याचं मास हे डिक्रीज होतं त्यावेळेस त्याचं काय होतं, डेन्सिटी सुद्धा काय होते, डिक्रीज होते। त्याच्यामुळे मी इथे काय लिहिते, वेन मास डिक्रीजेस देन व्हॉल्यूम रिमेन्स अनचेंज्ड, म्हणजे त्याच्या व्हॉल्यूम मध्ये काही सुद्धा फरक पडत नाहीये, बट डेन्सिटी डिक्रीजेस, त्याची डेन्सिटी काय होती, मात्र डिक्रीज होतीये, ठीक आहे। तर हे झालं वॅकन्सी डिफेक्ट, तर हे लिहून घ्यायचे, आपण नेक्स्ट पॉइंट बघूयात। आता बघा याच्यामध्ये एक पॉइंट ऍड करायचं राहिला, व्हेन मास डिक्रीजेस देन व्हॉल्यूम रिमेन्स अनचेंज, तर त्याचं मास काय होतं, डिक्रीज झालं तर त्याचं व्हॉल्यूम अनचेंज राहतं, म्हणजे व्हॉल्यूम मध्ये काही फरक पडत नाही, पण त्याची डेन्सिटी काय होते, डिक्रीज होते। पण समजा तुम्ही याला जर टेम्परेचर वाढवलं, ऍज द टेम्परेचर इन्क्रीजेस, याला तुम्ही टेम्परेचर दिलं आणि ते टेम्परेचर समजा इन्क्रीज झालं, तर सॉरी इन्क्रीज झालं, तर त्याच्यामध्ये काय होतं, तर त्याचा हा जो काय वॅकन्सी डिफेक्ट आहे, तर वॅकन्सी डिफेक्ट सुद्धा काय होतो, इन्क्रीज होतो। इन्क्रीजेस ऍज द टेम्परेचर इन्क्रीजेस वॅकन्सी डिफेक्ट सुद्धा काय होतो, इन्क्रीज होतो। म्हणजे ज्यावेळेस मी याला काय होतो, हा जर डिफेक्ट काय होतो, वाढत जातो, कारण की याच्यामध्ये जे काय कॅटायन्स किंवा पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह असतील किंवा ह्याच्यामध्ये होल्स काय होतात, ते इन्क्रीज होतात। जसं होल इन्क्रीज होतं, तसं तसं डिफेक्ट सुद्धा काय होतो, इन्क्रीज होतो। तर हे झालं तुमचं वॅकन्सी डिफेक्ट। नेक्स्ट पॉइंट आहे इंटरस्टिशियल डिफेक्ट। आता बघा इंटरस्टिशियल डिफेक्ट म्हणजे काय, आता बघा याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण व्हाइट स्पेस किंवा एम्प्टी स्पेस ऐकलं होतं। एखादा जर समजा मी स्पेस किंवा एखादा
त्याच्यामध्ये अरेंजमेंट ऑफ ऍटम्स केली, स्पेस अरेंजमेंट ऑफ ऍटम्स. तर याच्यामध्ये आपण समजा एक डबा आहे, त्याच्यामध्ये मला काय करायचे सगळे लाडू भरायचे. तर मी लाडू जास्त बसावे म्हणून मी काय करणार, इथे एक ठेवणार, इथे एक ठेवणार, इथे एक ठेवणार. ठीक आहे. तर याच्यामध्ये हा जो काही स्पेस तयार झाला होता, यांच्यामध्ये हा जो काय, हा एक आयटम असेल, दुसरा आयटम असेल, तिसरा आयटम असेल, तर यांच्यामध्ये हा जो काय एम्प्टी स्पेस तयार झालेला आहे त्याला आपण काय म्हणतो, व्हाईड म्हणतो. किंवा त्याला दुसरं नाव काय आहे तर इंटरस्टिशियल साइट. बघा हा व्हाईड किंवा इंटरस्टिशियल साइट कशामुळे तयार झाला, तर याच्यामध्ये आपण काय केली, स्पेस अरेंजमेंट केली की ज्याच्यामध्ये, याच्यामध्ये हा ज्यावेळेस ह्या तीन ऍटमची स्पेस अरेंजमेंट केल्यानंतर त्याच्यामध्ये जो काय एम्प्टी स्पेस असेल किंवा व्हॅकंट स्पेस तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, व्हाईड म्हणतो. किंवा त्याला इंटरस्टिशियल साईट म्हणतात, किंवा त्याला व्हॅकंट प्लेस असं म्हणतात. ठीक आहे. तर इंटरस्टिशियल साईट म्हणजे काय, तर जी काय त्या तीन जे काय ऍटम्स आहेत त्यांच्यामध्ये जी काय एम्प्टी स्पेस आहे त्याला आपण काय म्हणतो, इंटरस्टिशियल साईट म्हणतो. ठीक आहे. हे इथे कळणं फार महत्वाचं आहे. आता बघा इंटरस्टिशियल डिफेक्ट म्हणजे काय, तर ज्या वेळेस एखादा पार्टिकल, वेन अ पार्टिकल, ऑक्युपाय प्लेस ऑफ इंटरस्टिशियल साइट, थस डिफेक्ट ऑकर्स. इज नोन एज इंटरस्टिशियल डिफेक्ट. डिफेक्ट आता फॉर एक्झाम्पल हा काय आहे, एक सरफेस आहे असं कन्सिडर करा की ज्याच्यामध्ये हा पॉझिटिव्ह असेल, हा निगेटिव्ह असेल, हा पॉझिटिव्ह असेल, हा निगेटिव्ह असेल. ठीक आहे. हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह, हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह. ठीक आहे. हा एक सरफेस आहे, त्याच्यामध्ये मी काय केलेले, अरेंजमेंट ऑफ साइड दाखवले किंवा अरेंजमेंट ऑफ ऍटम्स दाखवलेले आहे, रेग्युलर अरेंजमेंट. ज्यावेळेस याच्यामध्ये एखादा डिफेक्ट येतो म्हणजे काय होतं, तर त्याच्यामध्ये जे काय एम्प्टी स्पेस आहे त्या एम्प्टी स्पेस मध्ये काय होतं, एखादा नवीन जो काय ऍटम असेल किंवा त्याच्यामध्ये नवीन आयन असेल तो काय होणार, त्याच्यामध्ये ऍड होणार. म्हणजे हा जो समजा नवीन कॅटायन ज्यावेळेस त्याच्यामध्ये ऍड होतो, त्या डिफेक्ट जो काय तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, इंटरस्टिशियल डिफेक्ट. हा ऍड झालेला जो काय नवीन ऍटम असेल किंवा आयन असेल किंवा पार्टिकल असेल तो कुठं होतो, तर जी काय इंटरस्टिशियल साईट आहे म्हणजे यांच्यामध्ये जी काही तयार झालेली जी काय एम्प्टी स्पेस आहे त्यांच्यामध्ये तो काय होतो, एक नवीन पार्टिकल काय होतो, ऍड होतो. तर ज्यावेळेस इंटरस्टिशियल साईट हा एक नवीन पार्टिकल ज्यावेळेस ऑक्युपाय करतो, ती स्पेस ऑक्युपाय करतो, त्याला आपण काय म्हणतो, इंटरस्टिशियल डिफेक्ट. तर हा जो काही डिफेक्ट आहे तो कुठला आहे, तर इंटरस्टिशियल डिफेक्ट. ठीक आहे. तर झालं व्हेन अ पार्टिकल ऑक्युपाय द प्लेस ऑफ अ इंटरस्टिशियल साईट, जेव्हा एखादा पार्टिकल हा इंटरस्टिशियल साईटची जी काही प्लेस ऑक्युपाय करतो त्यावेळेस काय होतो, डिफेक्ट तयार होतो, त्या डिफेक्टला आपण काय म्हणतो, इंटरस्टिशियल डिफेक्ट. आता बघा याच्यामध्ये काय होतंय, हा प्लेन साईट आहे, या साईटमध्ये काय झालेला, डिफेक्ट झालेला आहे, म्हणून आपण काय म्हणतो याला, इंटरस्टिशियल डिफेक्ट. आता ज्यावेळेस याच्यामध्ये काय झालेलं आहे, इन्क्रीज ऑफ आयन्स, आयन्सची त्याच्यामध्ये आयन्स असेल किंवा कॅटन्स असतील किंवा अनायन्स असतील, तर याच्यामध्ये आयन्स काय झालेले आहेत, वाढलेले आहेत. म्हणजे जर आयन्स वाढले तर त्याच्यामध्ये त्याचं व्हॉल्यूम सुद्धा काय होईल, इन्क्रीज होईल. आणि जिथं व्हॉल्यूम इन्क्रीज होतं तिथं काय होतं, सॉरी, जेव्हा आयन्स हे त्याच्यामध्ये इन्क्रीज झालेले आहेत म्हणजे आयन्सची संख्या याच्यामध्ये वाढलेली आहे, त्यामुळे त्याची डेन्सिटी सुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे. आणि त्याचं व्हॉल्यूम तर अनचेंज्ड राहणार आहे, कारण की हा युनिट सेल जर असेल तर युनिट सेलचं व्हॉल्यूम काय चेंज होणार नाही, पण हे हा जो काय आहे तो ऍज इट इज राहणार आहे. म्हणजे याच्यामध्ये जर समजा आयन्स वाढली असतील, ऍज द आयन्स इन्क्रीजेस देन व्हॉल्यूम ऑल्सो इन्क्रीजेस. And therefore, density also increases. ठीक आहे. आणि जर समजा तुम्ही याला काय केलं, हीट केलं, as the temperature increases, interstitial defect काय होणार आहे याच्यामध्ये, decrease होणार आहे. कारण की मगाशी काय होत होतं,
ज्यावेळेस तुम्ही वॅकन्सीची फेट बघत होता तेव्हा त्याला तुम्ही इन्क्रीज सॉरी त्याचं हीट जर इन्क्रीज केली किंवा त्याचं टेम्परेचर इन्क्रीज केलं तर त्याचा वॅकन्सी इफेक्ट काय होत होता तर इन्क्रीजच होत होता. पण याच्यामध्ये या केसमध्ये काय होणार आहे, जर समजा टेम्परेचर याचं इन्क्रीज केलं तर ह्याचा जो काय डिफेक्ट आहे तो सुद्धा काय होणार आहे, इथं तो काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. तर ऍज द टेम्परेचर इन्क्रीजेस, ज्यावेळेस तुम्ही ते वाढवणार आहे त्याचं टेम्परेचर, तर हा जो काय इंटरस्टिशियल डिफेक्ट आहे, डिफेक्ट डिक्रीजेस. ठीक आहे, तर हा झाला तुमचा इंटरस्टिशियल डिफेक्ट. नेक्स्ट आहे शॉर्टकी डिफेक्ट आणि त्याच्यानंतर आहे फ्रँकल डिफेक्ट, तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. तर हे या दोघांमधला डिफरन्स व्यवस्थित समजून घेत आहे. तर ज्यावेळेस वॅकन्सी डिफेक्ट म्हणजे काय, तर ज्यावेळेस एखादा अनाईन असेल तो काय होतो, रेग्युलर सेट मधून जेव्हा मिसिंग होतो, तर अनाईन मिसिंग असेल तर अनाईन वॅकन्सी डिफेक्ट, जर कॅटाईन मिसिंग असेल तर कॅटाईन वॅकन्सी डिफेक्ट. आणि ज्यावेळेस एखादा पार्टिकल हा मिसिंग होतो त्यावेळेस त्याच्यामध्ये एक वॅकंट प्लेस निर्माण होते, त्याला आपण काय म्हणतो वॅकन्सी डिफेक्ट. आणि हा सेकंड इफेक्ट काय आहे, तर इंटरस्टिशियल डिफेक्ट म्हणजे काय, तर एखादा पार्टिकल जेव्हा इंटरस्टिशियल साईट ही ऑक्युपाय करतो आणि त्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये एक डिफेक्ट निर्माण होतो, त्या डिफेक्टला काय म्हणतो आपण इंटरस्टिशियल डिफेक्ट. तर हे सगळं काय करायचं, व्यवस्थित लिहून घ्यायचं. आजचं लेक्चर मी इथंच थांबवते. थँक्यू सो मच.